नमस्कार मित्रांनो, तर आज आपण शिकूया इंस्टाग्राम बिझनेस पेज कसे बनवायचे आणि आपले प्रोडक्ट्स इंस्टाग्रामवर कसे ॲड करायचे. तर चला सुरू करूया. तर सर्वात अगोदर आपल्याला प्ले स्टोर ओपन करायचं आहे. नंतर सर्च टॅबवर क्लिक करून आपल्याला तिथे इंस्टाग्राम टाईप करायचं आहे आणि इंस्टाग्रामला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला इन्स्टॉल बटनवर क्लिक करून इंस्टाग्राम आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला ओपन बटनवर क्लिक करून इंस्टाग्रामला ओपन करायचा आहे. ओपन झाल्यानंतर आपल्याला साइन अप विथ ईमेल और फोन नंबरवर क्लिक करायचं आहे. तर आता आपण मोबाईल नंबरद्वारे किंवा ईमेलद्वारे पण आपला अकाउंट क्रिएट करू शकतो. ज्यांच्याकडे ईमेल आय डी नाही ते मोबाईल नंबरनी आपले अकाउंट क्रिएट करू शकतात. तर आता इथे आपला मोबाईल नंबर टाकावा आणि नेक्स्टवर क्लिक करावे. आणि ज्यांना ईमेल आय डीद्वारे आपलं अकाउंट क्रिएट करायचं आहे तर ते आपली इथे ईमेल आय डी टाकून पण आपलं इंस्टाग्राम अकाउंट बनवू शकतात. ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन कोड मागितलं जाणार. हे कन्फर्मेशन कोड तुम्हाला तुमच्या मेलवर किंवा जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला त्या मोबाईल नंबरवर येणार. तर इथे तुम्हाला कन्फर्मेशन कोड टाकायचा आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची इथे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. तर सर्वात अगोदर आपण मंथ सिलेक्ट करूया. मंथ सिलेक्ट केल्यानंतर आपण इयर सिलेक्ट करूया. इयर सिलेक्ट केल्यानंतर आपण डेट सिलेक्ट करूया. सर्व सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फेसबुक कनेक्टचं एक ऑप्शन येणार. तर तुमचं जर फेसबुक अकाउंट असेल तर तुम्ही तुमचं इथे फेसबुक अकाउंट इंस्टाग्राम अकाउंटसोबत लिंक करू शकता किंवा जर नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. स्किपवर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रोफाईल फोटो ॲड म्हणून एक ऑप्शन येणार. तर यामध्ये सुद्धा आपण स्किप करूया. स्किपवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पीपल सजेशनचा एक ऑप्शन येणार. तर इथे तुम्ही लोकांना फॉलो करू शकता. तर आता तुमचं इंस्टाग्राम अकाउंट क्रिएट झालेलं आहे. यानंतर इंस्टाग्राम अकाउंटला बिझनेस अकाउंटमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते पाहूया. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एडिट प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे. एडिट प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर स्विच टू प्रोफेशनल अकाउंटवर क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करत जायचं आहे. यानंतर इथे आपल्याला बिझनेस कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर डिस्प्ले कॅटेगरी लेबलवर क्लिक करायचं आहे आणि डनवर क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला विचारलं जाणार की तुमचा बिझनेस आहे का. तर आपल्याला बिझनेसवर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपलं कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन टाकायचं आहे. म्हणजे ईमेल आय डी, मोबाईल नंबर आणि आपला बिझनेस ॲड्रेस. सर्व ॲड केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कम्प्लीट युअर प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे. कम्प्लीट युअर प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या बिझनेसचे नाव टाकायचं आहे. बिझनेसचे नाव टाकल्यानंतर इथे आपल्याला आपला युजर नेम क्रिएट करायचा आहे. युजर नेम नंतर इथे आपल्याला आपली बिझनेसची वेबसाईट टाकायची आहे. जर बिझनेसची वेबसाईट नसली तरी चालेल. नंतर आपल्याला बायोवर क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला आपल्या बिझनेसविषयी थोडक्यात माहिती टाकायची आहे.
त्यानंतर आपल्याला राईटवर क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला ॲड प्रोफाईल फोटोवर क्लिक करायचं आहे. ॲड प्रोफाईल फोटोवर क्लिक केल्यानंतर न्यू प्रोफाईल फोटोवर क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला आपल्या बिझनेसचा लोगो किंवा बिझनेसची प्रोफाईल फोटो टाकायची आहे. प्रोफाईल फोटो टाकल्यानंतर आपल्याला ते सेव्ह करायचं आहे. यानंतर लर्न फ्रॉम अदर्सवर क्लिक करून जे पण आपल्या बिझनेसशी रिलेटेड पेजेस आहे इंस्टाग्रामवर त्यांना आपण इथनं फॉलो करू शकतो, त्यांचे पोस्ट आपण पाहू शकतो. यानंतर इन्व्हाइट फ्रेंड्सवर क्लिक करून आपण आपले जे पण ओळखीचे फ्रेंड्स आहे किंवा कस्टमर्स आहे त्यांना व्हॉट्सअप थ्रू, SMS थ्रू किंवा ईमेल थ्रू पण आपण इन्व्हाइट करू शकतो. यानंतर आपण बघूया की आपण आपल्या प्रोडक्टशी रिलेटेड डिटेल्स, त्यांची फोटोज इंस्टाग्रामवर कशी पोस्ट करायची. यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्लस सिम्बॉलवर क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला प्रोडक्ट्सचे फोटो सिलेक्ट करायचे आहे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट ॲरोवर क्लिक करायचं आहे. यानंतर इथे आपल्याला आपल्या प्रोडक्टची डिटेल्स ॲड करायची आहे, जसे प्रोडक्टचे नाव, प्रोडक्टची प्राईस, प्रोडक्टचा अवेलेबल साईज इत्यादी. सर्व ॲड केल्यानंतर आपल्याला राईट बटनवर क्लिक करायचं आहे. तर या प्रकारे आपल्याला आपले बाकीचे पण प्रोडक्ट्सची डिटेल्स इथे ॲड करायची आहे आणि त्यांचे इमेजेस आपल्याला पोस्ट करायचे आहे. फायनली अशा प्रकारे तुम्हाला तुमचं इंस्टाग्राम बिझनेस अकाउंट बनवायचं आहे आणि त्यामध्ये तुमचे प्रोडक्ट्सचे फोटोज आणि इमेजेस तुम्हाला ॲड करायचे आहे. या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि पाहूया नेक्स्ट मोबाईल बिझनेस ॲप्लिकेशन.